नमस्कार, शी प्लॅन्स डिनर या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कॉर्न कबाब कसे बनवायचे ते. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे एक वाटिका कॉर्न घेतलेला आहे, त्याच्यानंतर 4 ते 5 ब्रेडच्या स्लाईसचा ब्रेड क्रम मिक्सरवरून बारीक करून घेतलेला आहे, त्याच्यानंतर 4 बटाटे उकडून घेतलेले आहे आणि आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे 1 चमचा, आलं आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे 1 चमचा, सिमला मिरची घेतलेली आहे 1 बऱ्यापैकी मोठ्या साईजची सिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, त्याच्यानंतर 1/2 लिंबाचा रस घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, लाल मिरची पावडर घेतलेली आहे 1 चमचा, 1/2 चमचा मीठ पावडर म्हणजे ब्लॅक पेपर घेतलेला आहे पावडर, जिरा धना पावडर 1 चमचा, जिरा पावडर 1 चमचा, त्याच्यानंतर साधारण 1.5 चमचा बेसन घेतलेला आहे आणि 1-2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि चवीसाठी कोथिंबीर घेतलेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कॉर्न हे मिक्सरवरून बारीक करून घेणार आहोत. तुम्ही जर माझं चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक केल्याने तुम्हाला माझे सारे नोटिफिकेशन्स मिळतील. तर प्लीज प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा हे मिक्सरवरून बारीक करून घेऊया. इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे कॉर्न घालते, बारीक करून घेऊया हे आणि त्याचबरोबर मी थोडे कॉर्न बाजूला काढून ठेवलेले आहेत जे आपल्याला क्रिस्पी आणि छान टेस्टी लागण्यासाठी कॉर्न कबाब आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत. वरून इकडे मिक्सरवरून बारीक करून घेतलेला आहे कॉर्न कबाबचं मिश्रण तयार करण्यासाठी एक मोठा बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हे कॉर्न जे आपण मिक्सरवरून काढलेलं आहे ते काढून घेऊया. कॉर्ननंतर आपण बटाटे उकडून छान घेतलेले आहेत, ते किसून घेणार आहोत. इकडे आपण बटाटा किसून घेतलेला आहे, आपण तो सगळा त्याच्यामध्ये घालणार आहोत कॉर्नमध्ये. त्याच्यानंतर आपण ही मिरची आणि आल्याची पेस्ट घालणार आहोत, सिमला मिरची, काळी मिरी पावडर, धना पावडर, जिरा पावडर. तुम्ही धना पावडर आणि जिरा पावडरच्या ऐवजी गरम मसालाही वापरू शकता. लाल मिरची पावडर, लिंबाचा रस, चवीनुसार मीठ घालूया. त्याच्यानंतर हे जे कॉर्न ठेवले होते ते सगळे कॉर्न घालतं. बेसन पीठ, कॉर्नफ्लावर, कॉर्नफ्लावर आणि बेसन पीठ हे बाइंडिंगसाठी वापरलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर हा ब्रेड क्रम घालणार आहोत आपण. थोडा ब्रेड क्रम इकडे ठेवलेला आहे, आपण ज्यावेळेला कबाब फ्राय करू त्यावेळेला त्याच्यामध्ये बुडवून घ्यायचे आहे. आणि कोथिंबीर अशा पद्धतीने हे सगळे कंटेंट्स आपण आता छान मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने सगळं एकजीव पीठ करून घ्यायचं आहे, छान गोळा तयार करायचा आहे, टप ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आपलं कॉर्न कबाबचं मिश्रण तयार झालेलं आहे, कबाबचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण कबाब बनवून घेऊया. मी इकडे ब्रेड क्रम पण घेतलेला आहे.
लांबट आकाराचे असे कबाब बनवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. आणि ब्रेड क्रम मध्ये ते बुडवून घ्यायचे आहेत, म्हणजे ब्रेड क्रम सगळा लागेल. मस्त टेस्टी आणि छान लागतात कबाब हे, एकदम हॉटेल टाईप लागतात. ले कबाब रेडी झालेले आहेत आणि मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे डीप फ्राय करण्यासाठी. तेल गरम झालेलं आहे मस्त. तेल गरम झालं की वाफ यायला लागते. तर आता आपण याच्यामध्ये हे कबाब डीप फ्राय करून घेणार आहोत. गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवावा. आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. मस्त व्हायला लागले. मस्त गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आपले कबाब तयार झालेले आहेत. टिश्यू पेपरवरती जरा काढून घ्यावं, म्हणजे त्यातलं तेल जे आहे ते सगळं निघून जातं. अशा पद्धतीने आपण राहिलेले सगळे कबाब तळून घेऊया. अशा पद्धतीने आपले कॉर्न तळून झालेले आहेत. कॉर्न कबाब तळून झालेले आहेत. आपण सर्विंग प्लेटमध्ये घेऊया ते. अशा पद्धतीने आपली कॉर्न कबाबची रेसिपी तयार झालेली आहे. खूप टेस्टी, क्रिस्पी आणखी छान लागतं. स्टार्टर म्हणून आपण खाऊ शकतो आणि लहान मुलांना तर खूप आवडते. त्यामुळं वेळात वेळ काढून ही रेसिपी तुम्ही पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद. आणि ही रेसिपी नक्की करून पहा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.